तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आपण चाललो आहोत मुदत सर खान सर यांना भेटायला. लहानपणापासून आपण लहानपणी बालपणी जेव्हा आम्ही टीव्ही समोर बसायचो ना घरी, म्हणजे परिवार संपूर्ण परिवार मिळून असं जेवण वगैरे करायचो, तर मग DID लिटिल चॅम्प्स पाहायचो आम्ही. तर त्या DID लिटिल चॅम्प्स मध्ये आहे ना सर आहे ना, ते त्यांची प्रतिक्रिया वगैरे द्यायचे, तर आम्ही खूप जाम आनंदी व्हायचो. असं ते चिक चिक बूम फायर वगैरे असं त्यांचे काहीतरी ते हे असायचं ना, असं म्हणतात टॅगलाईन, तर ते पाहून खूप आनंद व्हायचा. आणि कधी वाटलं नव्हतं की त्यांची भेट होईल म्हणून. पण बघा, एक विषय असा की एक रील मी अपलोड केली होती इंस्टाग्रामला सुद्धा आणि याला पण यूट्यूबला पण, तर ती रील होती जातीय तेढ जे निर्माण होत आहे किंवा रंगावरनं कशावरनं पण जातीय ते द्वेष निर्माण केला जातो, तर असा द्वेष निर्माण होऊ नये किंवा या उद्देशाची एक सर्वधर्म समभाव या उद्देशाची एक रील मी अपलोड केली होती इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला सुद्धा. तर ती रील, तो व्हिडिओ मुदत सर खान सरांना खूप आवडला, प्रचंड आवडला. आणि त्यांनी ती त्यांच्या स्टोरीला ठेवली, मग तिथून आमची थोडी थोडं बोलणं झालं, मग कॉन्टॅक्ट झाला. तर त्यांना मी तेव्हा बोललो होतो की कधी मुंबईला जर आलो मी तर होईल का म्हटलं आपली भेट, तर त्यांनी मला नंबर दिला आणि कधी पण या आपण नक्की भेटू. म्हणजे एक सांगायचं तात्पर्य असं की एक मिनिटाचा व्हिडिओ एक दीड मिनिटाचा व्हिडिओ आपले कनेक्शन चांगल्या चांगल्या लोकांसोबत आपल्याला भेट करून देतात, चांगल्या विचारांच्या लोकांशी, चांगल्या विचाराच्या व्यक्तींशी आपली ओळख ते निर्माण करून देऊ शकतात. नाहीतर आपल्याला वाटतं ना एका मिनिटाच्या व्हिडिओनं काय होतं, असं काही नसतं. पण एक आत्मीयतेने बनवलेले जे व्हिडिओज असतात ते नक्कीच आपल्याला कुठेतरी काहीतरी चांगल्या गोष्टीसुद्धा देऊन जातात, कारण आपण समाजाप्रती काहीतरी आपलं प्रेम जेव्हा दाखवतो तेव्हा समाजही आपल्याला काहीतरी त्याचं देतो, परतफेड करत असतो. तर आज आपण चाललो आहोत मुदत सर खान सर यांना भेटायला. आता पाहूत, आपला प्रवास थोडा लांबचा आहे तर सगळी तयारी वगैरे करून आम्ही फ्रेश झालो आहोत आणि आता चाललो आहोत आपण मुदत सर खान सर यांना भेटायला. तर मित्रांनो, पहिल्यांदा आयुष्यात कुठल्या तरी अशा सेलिब्रिटीला भेटायला जाते, म्हणजे अशा सेलिब्रिटीला ज्यांनी म्हणजे आपले व्हिडिओज पाहिले किंवा आपल्या कामाची स्तुती केली, आपल्या विचारांची स्तुती केली आणि त्यातून ओळख निर्माण झाली, तर असं पहिल्यांदा जाते तर खूप बरं वाटतं. म्हणजे सेलिब्रिटीजला भेटणं तर आपल्याला वाटतंच ना काहीतरी वेगळं, पण म्हणजे खूप अशी वेगळी फिलिंग येते. पण चांगल्या विचारांचे व्यक्ती यांना भेटायला जातोय आपण, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे की त्यांना वाटलं की नाही या विचारसरणीला या व्हिडिओला आपण सपोर्ट केलं पाहिजे, आपण यांना भेटलं पाहिजे, चांगले व्हिडिओज बनवतात असं. म्हणजे त्यांना तर खूप लोकं भेटत असतील ना, तर आपली आपल्याला ते वेळातून वेळ काढून भेट देत आहेत ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आता आलो आहोत आपण वसई स्टेशनला आणि सरांनी जो आपल्याला ॲड्रेस दिलेला आहे ना अंधेरीचा, तिथे आपल्याला जायचं आहे. आता वाजले आहेत 3, आपल्याला पोहोचायचं आहे 4-4:30 पोहोचायचं आहे. तर सरांनी ॲड्रेस दिलेला आहे, पाठवलेला आहे त्यांचा, तिथे आता आपण जाऊत आणि सरांना भेटू. ठीक आहे, चल. तर मित्रांनो, आता आलोत आपण अंधेरीला आणि इथून आता ऑटो वगैरे करून जायचं आहे आपल्याला. ऑटो आता म्हणजे आपल्याला तेवढं काही माहिती नाही ना, आपण नवीन नवीन अंधेरी वगैरे जेवण केलो, हा जेवण वगैरे केलं आम्ही आणि आता चाललोत आपण सरांकडे भेटायला. ठीक आहे, त्यांनी ॲड्रेस पाठवलेला आहे ते, पण आपल्याला म्हणजे माहिती नाही कुठे आहे नेमका काय आहे ते. ठीक आहे, तर विचारत जावं लागेल आपल्याला. मित्रांनो, शेवटी शोधत आलोय आपण, सरांनी जो ॲड्रेस सांगितला आहे ना त्या ॲड्रेसवर आलो आणि सरांना भेटायची आतुरता तर आहेच. म्हणजे योगायोग म्हणा, नशीब म्हणा, नशिबाने आपली भेट होत आहे आणि कुठल्या तरी चांगल्या एका व्यक्तीशी भेट होत आहे आणि उत्तम डान्सर आहेत ते तर तुम्हाला माहितीच आहे. तर नक्कीच आता पाहू आपण, सर येतील थोड्या वेळात, त्यांची वाट पाहतोय आम्ही आणि सर आले की लगेच आपण त्यांना भेटू. ठीक आहे, तर मित्रांनो बघा, सरांसोबत आपण आलेलो आहोत आता आणि सरांना म्हणजे आम्ही वाट पाहत होतो की सर कधी येतील आणि कधी आम्ही त्यांच्याशी बोलू वगैरे. मतलब आता सरांना तर ही मराठी सुद्धा येते, आपको मराठी आती आहे ना? मराठी येते मला, पण ते लहानपणापासून माझा एक मराठी एरिया होता, तिथे मी माझा जन्म झाला आणि मग तिथे माझा सारा स्टडीज आणि सगळं झालं. पण आता इंडस्ट्रीमध्ये, मुंबई इंडस्ट्री, फिल्म इंडस्ट्रीमध्ये कसं आहे की मराठी पण आहे, इंग्लिश पण आहे, हिंदी पण आहे, तर सगळं तुम्हाला ठेवावं लागतं. हा, कधी कधी माझी मराठी
आय मीन मी क्षमा मागतो माझी मराठी कधी चालेल ना, आम्हाला चालेल ते स्पॉइल होतं. पण काय विषय माहिती आहे का, म्हणजे आता आम्ही आलो आणि सरांना पहिल्यांदा भेटलो ना, भेट झाल्या झाल्या असं लक्षात आलं की सरांचा स्वभाव जो आहे, म्हणजे जैसा मुझे लगा था ना तो उससे कहीं ज्यादा अच्छा आपका बिहेवियर या हमारे प्रति, कारण आपण जे व्हिडिओज बनवतो आपण यांच्या पुढे काहीच नाही असं मला वाटतं. मतलब आपके सामने हम वैसा तो कुछ नहीं, लेकिन मी पण लोक एक लहान आर्टिस्ट आहे मी पण नाही. आम्हाला आम्हाला खूप अभिमान आहे की तुम्ही महाराष्ट्रात महाराष्ट्रातील म्हणजे महाराष्ट्राला तुमच्यासारखे कलाकार लाभलेत जे ज्यांना पूर्ण जगात म्हणजे ख्याती आहे, ज्यांची ज्यांना ओळख आहे तसे. आणि सरांनी एक मी व्हिडिओ टाकला होता, त्या व्हिडिओला म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की बोलणं मैं इतना चाहूँ की एक मिनिट का जो व्हिडिओ आहे, अगर मैं कोई व्हिडिओ डाल रहा हूँ किसी सोच पे डाल रहा हूँ, किसी सोच पे मतलब जो के विकृत सोच है, जो बुरी सोच है, उसके ऑपोजिट में मैं कुछ अच्छा ही दिखाना चाह रहा हूँ, तो उसको अगर लोग कोई प्रमोट करते, मतलब होता है ना कि नहीं प्रमोट करते, लेकिन आपने उसको देखा, आपने स्टोरी पे लगा, आपने रिप्लाई दिया, तो ये मतलब एक बहुत अच्छी बात है और लगी भी अच्छी बात. क्योंकि क्या है ना, मेरे जैसे हजारों लोग यहाँ पे वीडियोज बनाते होंगे या कुछ करते होंगे, ट्राई करते होंगे, तो वो यानी एक नसीब पन एक नसीब भी ऐसा है कि आपके फील्ड में जाना और आपने उसको मतलब प्रमोट करना या स्टोरी पे लगाना, तो ये बड़ा दिल होना उसके लिए भी बहुत जरूरी है. क्योंकि मेरे को लगता है बड़ा दिल नहीं, मी एकच तुम्हाला सांगेल, मला एक ये आहे की माझी ते शिक्षण आणि माझे सगळं ते व्हॉट यू से ग्रोथ ते झाली ना, ते माझे पेरेंट्स वरून झाली. माझे पेरेंट्स असे आहे की ते ऑल द टाइम त्यांनी मला काय करायला पाहिजे लाईफमध्ये, काय करेक्ट आहे, काय रॉंग आहे, कसा व्यवहार तुम्ही तुमच्या यु नो एल्डर्सचा आणि तुम्ही आमच्या यंगर जनरेशनचा कसा व्यवहार तुम्ही करायला पाहिजे, आणि कुठे तुम्हाला चांगला गोष्ट भेटला तर कुठे तुम्हाला चांगला गोष्ट कॅप्चर करू शकाल, सर्च करायला लागेल की बघा इथे इथे करेक्ट मेसेज देतात आणि इथे गलत करेक्ट मेसेज नाही देतात. तो त्यामुळे माझी सगळं सर्च जो झाली ना, ऑलवेज इन सोशल मीडिया ऑल्सो आप कभी भी सर्च करते हो तो आपकी बचपन से जो सही जगह पर सर्च करने की जो आदत रहती है ना, वो आपको फिर हर जगह पर सही चीज सर्च करने की आदत बनाती है, और उसी वजह से आपका नसीब आपको अच्छे लोगों से मिलाता है और अच्छे ऐसे लोग जो सोसाइटी में कुछ अच्छा चेंज लाना चाहते हैं और अच्छी बात बताना चाहते हैं. तो वही चीज मैं भी हमेशा ढूंढता रहता हूँ, क्योंकि मैं भी हर इंसान कोई ना कोई गलतियां सबके अंदर रहती, तो मैं भी कोई बहुत बड़ा वो साहूकार नहीं, मैं भी पापी ही बोल सकता हूँ अपने आप को, तो मैं भी पाप के कोई पुण्य के रास्ते ढूंढता रहता हूँ. तो उस वजह से मेरे को आपका एक मिल गया वीडियो और मैंने देखा, मुझे बहुत पसंद आया, बिकॉज मैं मुंबई में पैदा हुआ हूँ, मुंबई की गली में बड़ा हुआ और मेरे सारे दोस्त मराठी, व्यवहार मराठी एनवायरनमेंट में मैं बड़ा हुआ और मराठी एरिया में मैं डांस करता था, उधर मैं पूरा सब मेरे सारे फ्रेंड सत्यनारायण जी महापूजा होती थी उधर, मैं फुल हर साल एक 7 दिन का फंक्शन होता है उसमें हम लोग लास्ट डे जो होता है डांस होता है उसमें डांस करते थे. तो वो हिसाब से मेरा एक मराठी के लिए एक महाराष्ट्र के लिए एक अलग प्रेम है, पैदा होने के साथ साथ एक अलग प्रेम भी है, और मेरे सारे फ्रेंड्स भी मराठी रह चुके हैं, तो उस हिसाब से मेरे को मराठी वीडियोस में देखता रहता हूँ मैं. वो एक शो है, मैंने उसके सारे एपिसोड देखे हैं. अच्छा. मैं मेरा पूरा लॉकडाउन में वही टाइम पास, लॉकडाउन बोल रहा हूँ अभी जो बीच में फुल बारिश लास्ट ईयर भी मेरा पूरा टाइम पास वही था. क्या नाम है उसका, हास्य जत्रा. अच्छा, हाँ, तो हास्य जत्रा में मेरा पूरा फुल टाइम पास था मेरा, मैंने एक भी एपिसोड उसका मिस नहीं किया. अच्छा. और मेरे फिर इसको भी मिला मैं, अपना क्या नाम है उसका, मोरे, गौरव मोरे. हाँ, तो गौरव मोरे को, हाँ, फिर गौरव मोरे को मिला मैं यहाँ पर इधर अंधेरी में. अच्छा. तो भी बहुत मेरे को देख के खुश हो गए वो, और हम एक दूसरे को देख कर मैंने उसका तारीफ किया, उन्होंने भी बहुत तारीफ की. तो ही इज ऑल्सो वेरी गुड आर्टिस्ट, गौरव मोरे को मिला और बहुत लोग को मैं पसंद करता हूँ उसमें. तो वो भी एक हास्य जत्रा को देख कर मुझे ऐसा, मेरा जो कभी कभार बोलते हैं ना वो बचपन का मराठी का पूरा वो एक वापस फ्रेश हो जाता है, वो वापस ग्रो हो जाता है. तो फिर मैं अब बहुत ऐसे भी मेरे अभी के दोस्त है जो मराठी नहीं है, तो
तो मैं उनको बोलता हूँ कि तुम लोग अगर अभी सत्यनारायण की पूजा है, सत्यनारायण की महापूजा में अगर तुम लोग अभी इधर अभी क्या हो गया कि अभी गणपति बड़ा फंक्शन हो गया है, पहले सत्यनारायण जी महापूजा स्लम एरिया में ज्यादातर सत्यनारायण जी महापूजा बड़ा होता था, हमारे एरिया में गणपति भी बड़ा फंक्शन होता था, लेकिन अभी एकदम बहुत बड़े लेवल पर बॉम्बे में होने लग गए ये, तो अभी गणपति में वो सारा आपको वो देखने मिलता है, सारा हुजूम देखने मिलता है, मजा देखने मिलता है। तो मैं उनको यही बोलता हूँ कि बचपन में जो मराठी और सोसाइटी में मैं बड़ा हुआ हूँ और जो मैंने देखा है वो तुम लोग में नहीं देख पाओगे, तुम लोग ने मिस किया, वो मिस हो गया है। आणि सरांचं म्हणजे एक बात जो आपने बताई है ना कि माणूस जेव्हा जन्माला येतो तर त्याला ही परवानगी नसते किंवा या गोष्टीचा ऑप्शन नसतो की त्याचे आई वडील कोण असतील, म्हणजे कोणत्या घराण्यात तो जन्माला येईल, कुठल्या घरात तो जन्माला येईल, आई वडील त्याचे कुठल्या म्हणजे काय करणार, म्हणजे प्रोफेशन त्यांचं काय असणार, की ते शेतकरी असतील किंवा ते पॉलिटिशियन्स असतील किंवा ते शिक्षक असतील, हे निवडायची संधी आपल्याला नसते। पण आई वडिलांनंतर जो काही आपण जेव्हा वास्तविक जगात आपलं आपण जीवन जगत असतो तेव्हा आपण आपले मित्र वगैरे कसे निवडायचे हे खूप महत्वाचं आणि और आज की जनरेशन के लिए ये मेसेज जो है ना ये बहुत बड़ा मेसेज है, क्योंकि उनको लगता है कि कोई कोई है ना बहाने करता है कि नहीं हम क्या हमारी परिस्थिति ऐसी है, हम गरीब परिवार में जन्म लिए और या तो हम बहुत बड़े घर में जन्म लिए इसलिए हमें कुछ करना ही नहीं पड़ा, इसलिए हम कुछ सीखे ही नहीं, ऐसा नहीं। देखिए आप अभी पैदा हुए हैं गरीब घर में तो भी आपको दो हाथ है दो पैर है, हाँ। बड़े पैसे वाले लोग पैदा हुए हैं वो भी घर उनका भी वही बॉडी मिला है, हमको भी वही मिला है, हाँ। उनके पास भी वही है, हमारे पास भी सेम है। तो आप सबसे पहला ये तो सोचना बंद करो कि आप गरीब घर में पैदा हुए हैं या मैंने मेरी जिंदगी में जो घर में मैं जो मैंने पैदा हुआ जो बड़ा हुआ हूँ मैं वो बहुत ही एक अंबेडकर नगर सुपरपट्टी करके एक एरिया था, अच्छा। मैं उधर पैदा हुआ उधर से बड़ा हुआ मैं, और वो एक छोटा चाली बोल सकते हैं स्लम झोपड़पट्टी सुना होगा आपने, बॉम्बे में बहुत रहता है। तो हम लोग जैसा गली बॉय देखा, तो गली बॉय जैसा ही मेरा चाइल्डहुड रहा है पूरा, और हम लोग वैसे ही झोपड़पट्टी में बड़े हुए हैं। तो हम लोगों को कभी नहीं लगा कि हम लोग गरीब है, हम लोग हमेशा ऐसे रहने के भाई हम लोग ही सबसे बेस्ट है, क्योंकि हमको हमारे माँ बाप ने बोला तुम लोग बेस्ट हो, तुम लोग ये नहीं सोचने का कि तुम लोग गरीब हो या कुछ हो, क्योंकि हमने कभी सोचा ही नहीं, क्योंकि हमको हमेशा माँ बाप ने पॉजिटिव बनाया, कभी ऐसा नहीं बोला कि तुम लोग ऐसा कोई छोटे हो या खराब हो या कचरा हो। तो हमेशा एक भगवान ने आपको अगर जीवन दिया है तो वो एक डायमंड की तरह है, एक हीरे की तरह है, वो कोई गरीब और पैसा लगने से उसका कोई बड़ा नहीं हो जाता है। सबसे बड़ा जो आपके अंदर मुझे लगता है पैसा जो है आपके अंदर वो आपका व्यवहार है, वो आप किस तरह किसी से पेश करते हो, पेश आते हो, किस तरह किससे आप बात करते हो, कम्युनिकेट करते हो, वही आपका दौलत है। तो मुझे लगता है कि हम सब एक जैसे ही है, और वो एक मिनट का वीडियो जो मैंने देखा था मुझे वो बहुत अच्छा लगा था। आई थिंक कोई आप ट्रैवल करते हो और सबको कोई ना कोई सोशल मैसेज देते हो, और मैं यही चाहूँगा कि आप और भी इस तरह से आगे बढ़ो, सब जगह आप जाओ और पूरे देश में, क्योंकि आप जैसे यू आर जस्ट यंग, आप बहुत मेरे से भी छोटे हो, तो मुझे लगता है आप और सीखोगे और अपने आप को इसमें यू नो ट्राई करो अपने आप को। बहुत लोग ऐसे ऐसे वीडियोस भी डालते हैं जिसमें मार धाड़ और नेगेटिविटी, उसको ज्यादा व्यूज मिलते हैं, लेकिन आप कभी भी याद रखना जो जीत हमेशा जो होती है वो सच की होती है, तो आप उसके ऊपर हिम्मत हारना नहीं, अच्छे अच्छे वीडियोस बनाओ, अच्छे अच्छे लोगों को जोड़ो एक दूसरे को, क्योंकि अभी तोड़ने का जमाना है, और आप उसको जोड़ने की कोशिश करोगे तो आपको साथ कौन देने वाला है, भगवान देने वाला है। तो जो इंसान जोड़ने के लिए अपने आप को आगे बढ़ता है उसके साथ सबसे बड़ा शक्ति होती है, वो होती है ये दुनिया का क्रिएटर। तो आप इसके लिए बिंदास चलने का डरने का नहीं, और थोड़ा सा अपने आप को सेफ भी रखने की जरूरत है, क्योंकि एक प्रेशियस चीज जो होती है उसको सेफ्टी की भी जरूरत होती है, जो बहुत ज्यादा अनमोल होती है। तो हम लोग एक अनमोल क्रिएशन है भगवान की, तो हमको भी अपने आप को थोड़ा सेफ रख के वीडियोस बनाने हैं, किसी को हर्ट नहीं करना है, खुश रखना है। तो इसलिए मुझे वो वीडियो अच्छा लगा, क्योंकि उसमें सब लोगों की एकजुट होने की बात थी, और बहुत ही प्यारा वीडियो था वो। तो मैं समझता हूँ ऐसे और वीडियोज आप बनाते हो और बनाते जाओ, और आज आप बॉम्बे आए मुझसे मिले,
मेरे पास भी टाइम था तो मैं बोला चलो सही टाइम पे मैंने मिल लिया, कल मैं नहीं मिल पाया। हाँ हाँ नहीं, पर क्या है ना सरन ने मतलब आपने जो मतलब आप इतने बिजी रहते हो और इतने बिजी स्केड्यूल में से भी आपने हमको मतलब टाइम दिया, तो जास्त वेळ घेऊ नाही आपण सरांचं, कारण आम्ही आहे ना आधी भेटलो, भेटल्यानंतर आम्ही इकडे कॅफेला गेलो, सरांनी आम्हाला कॅफेला घेऊन गेले, तिकडे जरा जास्त आवाज वगैरे असतो त्याच्यामुळे तिकडे आम्ही काय व्हिडिओ शूट करू शकलो नाही, आणि सरांनी वेळातून वेळ काढून आपल्याला म्हणजे भेट दिली आणि त्यांचे विचार ऐकून मी थक्क झालो। म्हणजे असं असतं ना की आपल्याला वाटतं की हे मोठे लोक आहेत आणि काय विचार करत असतील असं, तर नाही नाही अजिबात नाही, आम्ही पुसत शहरातून इथे आलो, आपल्या पुसत शहरातून इथे आलो आणि इथे येऊन त्यांना भेटलो ना असं वाटलं नाही। आता तर इतका मी फ्री झालो ना त्यांच्यासोबत की सच में मतलब मुझे अभी ऐसा लग रहा है कि आप हम बहुत रोज मिलते हैं ऐसा। तो फिर फायदा है कि अगर आप किसी से मिल गया कोई आपसे अनकंफर्टेबल हो जाए नहीं मिल के मतलब क्या है, तो मेरा ये रहता है अगर मैं मिल रहा हूँ किसी को तो उसको एकदम कंफर्टेबल होना चाहिए, ऐसा लगना चाहिए हम लोग बहुत पहले से जानते हैं। इंसान तो पहले एक जैसे ही देना हो तो अभी हो गया सब ऐसे अलग अलग हो गए, अभी अलग अलग हो गए, मिलने के बाद ऐसे लगना चाहिए कि यार यार हम लोग एक ही है। नहीं अभी तो वैसे लग रहा है कि एक ही है और आणि असं वाटतंय ना कि आम्ही रोज भेटत असणार वगैरे, पण खूप छान वाटलं सरांना भेटून। लहानपणी जेव्हा आम्ही मतलब मेरे पापा मैं मेरी मम्मी या पूरी फॅमिली बैठ के जब देखते थे ना DID लिटिल चॅम्स ये वो सब, आपके जो भी प्रोग्राम आप जहां जहां भी मतलब जज करते थे, तो सगळे प्रोग्राम जेव्हा आम्ही पाहायचो ना तेव्हा वाटलं नव्हतं कधी कधीच वाटलं नव्हतं आयुष्यात की सरांना आपण भेटील म्हणून, आणि ते पण ब्लॉगिंग करत करत मतलब ऐसा लगता नाही ना कभी मैंने सोचा भी नहीं था तो आपसे मिल लिया, तो ये भी एक मेरे लिए बहुत बड़ी अचीवमेंट कहूंगा मैं। मेरा एक ही एग्जांपल है, मैंने बीच में किसी को दिया था, उसने मुझे बोला था ये एग्जांपल तुम्हारा अच्छा है इसको रखने का। अच्छा ते एग्जांपल काय आहे, ते प्लास्टिक असतात ना त्या प्लास्टिकला सगळं कचरा आणि ते सगळं डर्टी थिंग्स आणि सगळं धूल मट्टी ते सगळं अट्रॅक्ट करतात आणि त्या प्लास्टिक से पिशवी सगळं ते त्याला चिपकतात, पण ते मॅग्नेट असतात ना मॅग्नेट त्याला सगळं मेटल अट्रॅक्ट। हो बरोबर, आलं लक्षात, तुम्ही मॅग्नेट आहे तर तुम्हाला ते ऑलवेज त्या मेटलच मेटलच अट्रॅक्ट करणार। बरोबर, प्लास्टिक असलं तर ते कचराच अट्रॅक्ट केलं, प्लास्टिक मेटलला चिपकणार नाही। नाही नाही बरोबर, तुम्ही मेटल आणि तुम्ही मॅग्नेट मॅग्नेट खरंच छान आहे, उदाहरण खूप जबरदस्त आहे आणि याच्यातून बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात। तर सरांना भेटून आज खूप बरं वाटलं आणि काय एक वेगळा खूप आगळा वेगळा असा हा अनुभव आहे, तो आयुष्यभर मी माझ्यासोबत ठेवेन आणि परत एकदा मी सरांना सुद्धा प्रॉमिस करतो की त्यांनी ज्या गोष्टी मला सांगितल्या आहेत ना आता कॅफेमध्ये की मी कसा ग्रो होऊ शकतो किंवा माझ्यातले काही गुण मी कसे पुढे अंगीकारू शकतो किंवा त्याला कसं नॅरिश करू शकतो, तर यावर मी काम करेल आणि परत सरांना भेटायला येईल एका चांगल्या कॉन्फिडन्सने आणि चांगलं थोडा ग्रो होऊन आणखी आणि ग्रो होऊन सरांना परत आपण भेटायला येऊ। आणि तुम्ही असेच आपले ब्लॉग्स पाहत राहा ही विनंती आहे तुम्हाला, तुम्हाला आपले ब्लॉग्स कसे वाटतात हे सुद्धा कळा। आणि सरांना एक विनंती करेल मी की तो तुमची जी टॅगलाईन होती ना ती आम्हाला चिक चिक बूम फायर, ते टॅगलाईन ऍक्च्युली ना फक्त डान्स साठी आहे। अच्छा, फक्त डान्स साठी आहे ती, पण तुम्ही ते डान्स हा नाही आमच्या पुसत शहरात आहे ना इतके डान्सर्स आहेत, खरं खूप डान्सर्स आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही एक वेळ नक्की म्हणा तुम्ही सगळे डान्सर्स जे पण आहे तुमच्या गावचं पुसत 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 राईट, तर तुम्ही सगळे जे पण डान्सर्स आहे तिकडे आणि जे पण चांगले डान्स करतात काही पण फोक डान्स करतात आणि हिपहॉप करतात सगळ्यांना मी ढेर सारा माझा ऑल द बेस्ट आहे आणि तुम्ही खूप चांगला परफॉर्मन्स करा आणि चांगला टेक केअर करा आणि कीप डान्सिंग। येस, थँक्यू।